की ते घोटाळ्याचे आलेले नाव आहे. ते अब्दुल सत्तार साहेबांनी असं सांगितलं की नाही म्हणे कोणीतरी माझ्या अगेन्स्ट मध्ये षडयंत्र असतात. परंतु ही चौकशी जी आहे तर ती अगदी सुरुवातीपासून झालेली होती. म्हणजे पुणे कमिशनर वगैरे असंच असं करत करत ती सिलोट पण पोहोचली. आता ही जर पोहोचली असेल तर त्या ठिकाणी सरकारने निर्णय घ्यावा काय. भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखालील हे शिंदे आणि फडणवीसचं सरकार असलं तर त्यावेळेस हे असं माहिती घ्या तुमचं सरकार तुम्ही चौकशी लावा. परंतु प्रत्यक्षात मला या ठिकाणी सांगायचं की काँग्रेसचं सरकार असताना मी एकच आठवण करून देतो. शिवाजीरावजे निलंगेकर पाटील साहेब जे आहेत कैलासवासी तर त्यांच्या मुलींच्या मार्ग वाढवण्यामुळे त्यांना ते जावं लागलं, मुख्यमंत्र्यांना सोडावं लागलं. इथं घटना माहिती सगळ्यांना. मग काँग्रेसचा राज्य होता आणि विरोधकांनी खूप हंगामा केला होता विधानसभा विधान परिषदेने. आणि आता मग मात्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तर खूप म्हणजे शिस्तबद्ध पार्टी आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना हे जे त्यांच्या आधिपत्याखाली सरकार जे आलेलं आहे हे कसे चालते हे पाहूया तुम्ही. परंतु प्रत्यक्ष तर यांचा दोष नसेल सत्तार साहेबांचा तर त्यांनी त्या ठिकाणी मग सीएडी चौकशी लावावी, ताबडतोब चौकशी लावावी. पण माझं असं म्हणणं आहे की हे जर यांनी केलं नसेल तर मग ज्यांनी जो मूळ घोटाळा केलेला आहे त्याला पकड त्याला सुळावर लटकाना. त्यांनी आता हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान तर झालेलं आहेतच. आणि मग असं असेल तर त्या ठिकाणी पण हे घोटाळे कोणी केले, कोणत्या संस्थेच्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला त्या रॅकेटला हे सगळं ती चौकशी. मग यांच्या संस्थेपर्यंत आलेच की नाही ते. आता हे आले तर त्या ठिकाणी त्यांनी ठीक आहे हरकत नाही चौकशी खूप गंभीर त्यांनी चौकशी करावी त्यांच्या सरकारने अशी माझी मागणी आहे. हायकोर्टाची ताशे हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं प्रकरण त्यावेळेस पसंत आलं आहे. आणि हे सगळं माहीत असताना हे त्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तत्कालीन त्यांच्याकडे पण हे प्रकरण गेलं होतं. असे बरेच प्रकरण त्यांचे आहे. परंतु मी या ठिकाणी सांगेन की मी स्वतः 5 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो महाराष्ट्राचा आणि माझ्याकडे UNC होती, अर्बन लँड सेल ॲक्ट होतं, हाऊसिंग होतं, ट्रान्सपोर्ट, फॉरेस्ट एन्व्हायरमेंट सगळं मी हँडल केलेलं. त्यावेळी सहसा कोणी माझ्यावर हायकोर्टाने कधी ताशेरे ओढले नाही. माझ्या काही जे काही माझे आदेश निघाले होते त्या आदेशावर कधी काय हे केलं नाही. उलट नारायण राणेवरती त्या ठिकाणी निघाले होते ताशेरे ओढले होते, अनेकांवर ओढले. परंतु मी तसा एकदम सेफ राहिलो. तसं माझं म्हणणं अब्दुल सत्तारांच्या बाबतीत असं आहे की ते आमचे जुने मित्र आहे. त्यांना मी सांगणार की तुम्ही वगैरे बडबड करू नका, शांत राहा. जे काय असं चौकशी तुम्ही सरकारला सांगा सीएडी चौकशी करायला लावा आणि त्या चौकशीतून काय होतं नसेल तुमच्यावरतून मुक्त व्हा तुम्ही या आरोपातून, असं माझं त्यांना सल्ला आहे. कारण ते माझे जुने मित्र आहेत म्हणून त्यांना प्रेमाने सल्ला देतो.